यावर्षी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र वाढलं असून ऊसाचा बंपर क्रॉप आहे अशा प्रकारची अवस्था आहे आणि त्यातूनच शेतकऱ्याला एफआरपी मिळाली पाहिजे आणि साखर कारखानदारी देखील चालली पाहिजे. या दृष्टीनं अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला मदत करा अशा प्रकारची विनंती घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलो. आम्ही सर्वात पहिल्यांदा आदरणीय गृहमंत्री महोदय जे ग्रुप ऑफ मिनिस्टर्सचे प्रमुख देखील आहेत आदरणीय अमितभाई शहा यांची भेट घेतली आहे. कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहोत आम्ही, पासवान साहेबांची भेट घेणार आहोत आणि अतिशय सकारात्मक अशा प्रकारची चर्चा ही माननीय अमितभाई शहाजींची आमची झाली आणि त्यांनी देखील अनेक गोष्टी ज्या आहेत या निश्चित आम्ही त्याचा विचार करून योग्य अशा प्रकारचा दिलासा हा साखर उद्योगाला देऊ अशा प्रकारचं आश्वासनही दिलंय. यामध्ये विशेषतः अनेक साखर कारखाने जे आहेत हे गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्या काही अडचणी झाल्या, दुष्काळ आला किंवा कुठे अतिवृष्टी झाली अशा प्रकारच्या कारणांमुळे अडचणीत आल्या, त्यांच्या लोनचं वन टाइम रिस्ट्रक्चरिंग करून द्यावं अशा प्रकारची एक मागणी आम्ही केली आहे. यासोबत सॉफ्ट लोन हे साखर कारखान्यांना देण्यात यावं अशा प्रकारची मागणी आम्ही केली आहे. एका बेलआउट पॅकेजची देखील आम्ही मागणी केली आहे की ज्यामध्ये विशेषतः एफआरपी देण्याकरता असेल किंवा इतर बाबींकरता त्या ठिकाणी सरकारची मदत ही मिळाली पाहिजे. यासोबत आम्ही एक अजून विनंती केली आहे की जी इथेनॉलची पॉलिसी आहे या सरकारने अतिशय चांगली इथेनॉलची पॉलिसी आणली आहे, पण या पॉलिसीचं एक्सपान्शन केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं ऑइल कंपन्यांनी दीर्घ मुदतीचे करार या ठिकाणी केले पाहिजेत. किमान 10 वर्षापेक्षा जास्त मुदतीचे करार जर ऑइल कंपन्यांनी केले तर त्यातनं लोन रेज करायला देखील फायदा होईल आणि ऑइल कंपन्यांनी हे करार केल्यामुळे एक प्रकारची त्यांची गॅरंटी मिळाल्यामुळे ज्या वित्तीय संस्था आहेत त्या देखील कारखान्यांना मोठ्या प्रमाणात वित्तीय मदतही करतील आणि सगळ्यात महत्वाचं साखर जास्त झाली म्हणून जे साखरेचे भाव पडतात ते पडणार नाही आणि त्यातनं देशाला देखील एक मोठा फायदा होईल. तर याही मागणीवर अतिशय सकारात्मक आम्हाला आश्वासन माननीय अमितभाई शहांनी दिलंय आणि इथेनॉल पॉलिसीमध्ये मेजर चेंजेस करण्याच्या संदर्भातलं सूतोवाच त्यांनी केलंय. त्याचप्रमाणे आम्ही त्यांना ही विनंती केली की अनायसे सरकार एफआरपी वाढवतोच आहे, शेतकऱ्याचा फायदा होतोच आहे, पण त्याचसोबत एमएसपी देखील वाढवली पाहिजे. जी मिनिमम सेलिंग प्राईस आहे ती देखील वाढवली पाहिजे कारण मागच्या काळामध्ये ती 31 रुपयापर्यंत गेली आणि आता एफआरपी वाढल्यामुळे ती वाढवली तर एफआरपी द्यायला देखील मदत होईल आणि कारखान्यांना देखील त्या ठिकाणी तकता येईल आणि त्याही संदर्भात त्यांनी बरीच सकारात्मक अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलंय. यासोबत अजून काही मागण्या आम्ही केल्या, बफर स्टॉक ठेवला पाहिजे, तो क्रिएट केला पाहिजे, त्याचं व्याज वगैरे जे आहे ते केंद्र सरकारने बेअर केलं पाहिजे. त्यासोबत एक्सपोर्ट सबसिडी ही मोठ्या प्रमाणात दिली पाहिजे कारण खूप मोठ्या प्रमाणात शुगर तयार झाल्यानंतर त्याचं इव्हॅक्युएशन झाल्याशिवाय आपलं जे डोमेस्टिक मार्केट आहे तिथले भाव जे आहेत ते आपण स्टॅबिलाईज नाही करू शकत, म्हणून त्याही संदर्भातली मागणी जी आहे ती आम्ही केली आहे. आणि या व्यतिरिक्त काही साखर उद्योगातल्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत, सगळे उद्योगातले प्रमुख मंडळी माझ्यासोबत या ठिकाणी असल्यामुळे आमच्या पक्षाचे नेते मंडळी, तर त्यांनी देखील काय अडचणी आहेत त्या समोर ठेवल्या आणि मला असं वाटतं की खूप सकारात्मक अशा प्रकारची बैठक झाली आहे आणि त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की तुम्ही आता जे निवेदन मला दिलं ते कृषी मंत्र्यांना आणि त्यासोबत सिव्हिल सप्लाय मिनिस्टरला देखील द्या, त्यांची वेळ आम्ही घेतली आहे आणि त्यांना देखील आम्ही या संदर्भात भेटणार आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की केंद्र सरकारच्या वतीनं साखर उद्योगाकरता चांगले निर्णय येत्या काळात घेतले जातील. ज्या सगळ्या नेत्यांना तुम्ही घेऊन भेटलेले आहात त्या सगळे नेते नुकतेच भाजपमध्ये आलेले आहेत, तर काही वेगळा राजकीय विषय या भेटीमध्ये होता का आणि इतक्या सगळ्या नेत्यांना घेऊन पक्षांची भेट घेतली त्याच्यामुळे काही वेगळी चर्चा? म्हणून मी आधीच सांगितलं की हे जे सगळे नेते आहेत वर्षानुवर्ष साखर उद्योगामध्ये आले आणि साखर उद्योगाची संपूर्ण माहिती आहे. आम्ही यापूर्वी सगळ्यात पहिलं काम काही केलं असेल तर माननीय रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेतली,
ते सिव्हिल सप्लाय विभागाचे राज्यमंत्री आहेत आणि त्यांच्यासोबत बसून आम्ही पहिल्यांदा सगळा मेमोरँडम तयार केला, तो 8-10 दिवसापूर्वी इथे पाठवला, स्वतः रावसाहेब दानवेंनी त्याचा फॉलोअप केला आणि त्याच्यानंतर आता आम्ही या भेटी ज्या आहेत सुरू केलेल्या आहेत, त्यामुळे ही कुठलीही राजकीय भेट नाही। मी पुन्हा एकदा आपल्याही कोणाच्या डोक्यात कन्फ्युजन नको म्हणून सांगतो, आम्हाला सरकार पाडणं वगैरे याचा कुठलाही इंटरेस्ट नाही। आता कोरोनाची लढाई चालली आहे, त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात आणि त्यासोबत शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, कारण आता खरीपाचा हंगाम आहे आणि अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे, या सगळ्याच्या संदर्भात आमची भेट आहे, याचा राजकीय कुठलाही संदर्भ नाही। कोरोना संदर्भात कुठले विषय मागणी आहे? कोरोनाच्या संदर्भातली जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती मी त्यांच्या कानावर टाकलेली आहे। मी माननीय पंतप्रधान मोदींचीही वेळ मागितली आहे, ती जर मला मिळाली तर त्यांच्याही कानावर मी कोरोनाच्या संदर्भात महाराष्ट्रात काय चाललं आहे, काय झालं पाहिजे आणि सकारात्मक म्हणजे इथे कुठलंही राजकारण न आणता महाराष्ट्र, कारण आपल्याला माहिती आहे आता प्रचंड कोरोना महाराष्ट्रात वाढतो आणि विशेषतः एमएमआर रिजनमध्ये आणि आता जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या जवळजवळ वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये रोज संख्या ती वाढते आहे। म्हणून याही दृष्टीने काय करता येऊ शकतं आणि केंद्र सरकार कशी मदत करू शकेल या संदर्भातली चर्चा मी केली। अमित शहांनी महाराष्ट्रामध्ये लक्ष घालावं कोरोनाच्या बाबतीत अशी काही मागणी काही भाजपच्याच नेत्यांनी केली होती? ते लक्ष घालतातच आहेत, ते देशाचे गृहमंत्री आहेत, कारण गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रासहित सगळ्या राज्यांमध्ये ते कोरोनाच्या संदर्भात लक्ष देऊ। इतर नेते जे आहेत या बैठकीला आले नाहीत का? विखे पाटील किंवा विखे पाटील साहेब या बैठकीला येणार होते, त्यांचं एक छोटीशी त्यांना जखम होती, त्याच्यामुळे त्यांनी काल मला कळवलं की मला 3 दिवस ट्रॅव्हल करायला नाही सांगितलेला आहे, म्हणून त्यांनी विनंती केली होती की 3 दिवसांनी करता येईल का, पण आम्ही इथं वेळ घेतलेली असल्यामुळे ते मला पोस्टपोन नाही करता। नाही, महत्वाचं म्हणजे साखर उद्योगाच्या संदर्भात बघितलं महाराष्ट्रात शरद पवारांचं नाव सगळ्यात पुढे येतं, आजच्या या संपूर्ण बैठकीमध्ये शरद पवारांचा काही उल्लेखही नाही। मला असं वाटतं की ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो आणि असं काही कुठे कॉम्पिटिशन नाही आहे की त्यांनी काय केलं म्हणून आम्ही काय करायचं, आम्ही काय केलं म्हणून त्यांनी काय करायचं। आम्हाला असं वाटतं की आता साखर उद्योगाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि विशेषतः साखर उद्योगात काम करणारे आमच्या पक्षातले त्यांच्या आमच्यासोबतचे जे लोक आहेत यांनी याचं संपूर्ण गांभीर्य हे आमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं आहे आणि त्यामुळे केंद्रात आमचं सरकार आहे, त्यामुळे साहजिकच आमच्या केंद्र सरकारकडे आम्ही मागणी घेऊन जाणं हे अपेक्षितच आहे आणि म्हणून आम्ही आलो। सध्या राज्यामध्ये जाहिरातीवरून फोटो मोहिमा सुरू झालेला आहे, जे एक जाहिरात दिली आहे त्यावर सध्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या एक कुरघोडी सुरू आहे, काय कसं बघतं याच्याकडे? कारण आमचं म्हणणं एवढंच आहे, फोटो कोणाचीही छापा, पण तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या घटना केल्या आहेत, इतक्या लोकांना रोजगार मिळेल, इतक्या लोकांना नोकऱ्या मिळेल, इतक्या कंपन्या येतील, या संदर्भात काही काहीतरी कारवाई करा। बाकी तुम्हाला ज्याचे फोटो छापायचे आहेत आणि ज्यांचे चेहरे दाखवायचे आहेत त्यांचे दाखवा, आपापसात माऱ्यामाऱ्या करा, काही करा, फक्त लोकांना फायदा झाला पाहिजे असा विचार। सर, मध्य प्रदेशमध्ये सरकार बदललं आहे, भाजपचं सरकार आलं आहे, राजस्थानमध्ये प्रयत्न झाला होता आणि आता महाराष्ट्राचं नंबर आहे असं म्हणतं, त्याबाबत काही चर्चा झाली का? मी आधीच सांगितलं की आमचा राजकीय अजेंडा नाही, हे सरकार पाडण्यात आम्हाला कुठलाही इंटरेस्ट नाही। कोरोनाच्या काळात आमचा सगळा फोकस हा कोरोनावर आहे, मी वारंवार सांगितलं आहे की अंतर्विरोधाचं सरकार आहे, जोपर्यंत चाललंय तोपर्यंत चालेल, ज्या दिवशी पडेल त्या दिवशी काय करायचं आम्ही ठरवू, पण आमचं सरकार पाडण्याकरता कुठलाही प्रयत्न नाही। चर्चा अशी आहे का सर, चर्चा अशी आहे की आपण ऑपरेशन लोटस साठी दिल्लीत आले आहोत? चर्चा काही असू शकतात, चर्चा वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या चर्चा करतात, पण ऑपरेशन लोटस कुठलं तयारी झालेलं नाही, लोटस ऑपरेशनची कुठली आमची त्या ठिकाणी चर्चा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी काही कथित व्हिडिओ आले आहेत, त्यामध्ये भारतीय पक्षाच्या नेत्याचं नावही आलं आहे, राजस्थानमधलं काही कथित ऑडिओ क्लिप आली आहे, त्यामध्ये भारतीय पक्षाचं नेत्याचं नाव आलं आहे, त्यामध्ये म्हटलं आहे की भारतीय जनता पक्षाने राजस्थानमध्ये सरकार पाडण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप केला आहे। असं मी महाराष्ट्राचा नेता आहे, देशात काय चालतं, कुठल्या राज्यात काय चालतं याची मला काही कल्पना नाही, पण अशा वेळेस ज्यावेळेस अशी परिस्थिती असते तशात रोज नवीन नवीन अफवा तयार होतात, एकमेकावर आरोप प्रत्यारोप होतात, त्यातला हा प्रकार असू शकतो, पण मला त्याची कुठली माहिती नाही। भाजपच्या पार्टी लवकरच नियुक्ती होणार अशा पद्धतीच्या असं आहे, अनेक लोकांनी मला अभिनंदनाचं त्या ठिकाणी संदेश पाठवला, काही लोकांनी प्रेमाखातर अभिनंदन करून टाकलं,
कोणीतरी ही माहिती एका माध्यमात आली आणि त्या माध्यमाची जी काही क्लिप किंवा आहे ती काही लोकांनी फिरवून टाकली. अजून भारतीय जनता पक्षाची नवीन कार्यकारिणीच तयार झाली नाही. पहिले भाजपची नवीन कार्यकारिणी तयार होईल, त्यानंतर मग पार्लमेंटरी बोर्ड तयार होईल, त्याच्यावर कोण घ्यायचं नाही घ्यायचं याचा सगळा अधिकार अध्यक्षांचा, माननीय पंतप्रधान महोदय किंवा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा असतो. त्यामुळे माझी अशी कुठलीही नियुक्ती झालेली नाही. हम दिल्ली में महाराष्ट्र में जो चीनी का उद्योग है उसकी समस्याओं को लेकर आए हैं. इस बार गन्ने का बहुत बंपर क्रॉप महाराष्ट्र में तैयार हो रहा है और इसके चलते कई समस्याएं भी सामने आने वाली है और उसको सुलझाने के लिए केंद्र सरकार एक पैकेज दे, ऐसी हमने मांग की है, जिसमें चाहे लोन का रिस्ट्रक्चरिंग हो, जिसमें सॉफ्ट लोन देने की बात हो, या फिर एक्सपोर्ट सब्सिडी हो, या बफर स्टॉक क्रिएट करने की बात हो, ऐसी कई चीजें, या एमएसपी को बढ़ाने की बात हो, ऐसी कई चीजें लेकर हम यहां पर माननीय गृहमंत्री जी से मिले, क्योंकि जीओएम के ग्रुप ऑफ मिनिस्टर्स के वो प्रमुख है. कृषि मंत्री जी, सिविल सप्लाई मंत्री जी, ऐसे सभी से मिलकर हम लोग इसकी मांग यहां पर कर रहे हैं. और यहां पर हमारा कोई भी पॉलिटिकल एजेंडा नहीं है. सरकार को गिराने में, सरकार को हिलाने में हमारा कोई इंटरेस्ट नहीं है. अभी कोविड की लड़ाई चल रही है, हम कोविड की लड़ाई साथ में मिलकर लड़ना चाहते हैं. यहां महाराष्ट्र की सरकार अंतर विरोध की सरकार है. ये सरकार अपने बोझ से जब गिरेगी तब विचार किया जाएगा. आज हमारा एजेंडा प्योरली किसानों के हित में और चीनी उद्योग के हित में है.